हॅलो एव्हरी वन, वेलकम टू मम्मीज वळयान. कशी आहात सगळी? तर आज आमची पालखी येणार आहे, देवाची पालखी येणार आहे. तर मी आज मराठीमध्ये व्लॉगिंग करेल, मीन्स मराठीमध्ये बोलेल, बिकॉज लास्ट व्लॉग पण तुम्ही पाहिलं असेल. मी ऑलरेडी विलेजमध्ये पोचली आहे माझ्या सासरी. तर हे माझे सिस्टर इन लॉज आहे, म्हणजे माझे देवर आणि जेठानी आम्ही आहोत, कझिन्स. तर हे दुसरीवाली आहे, तर हे रांगोळी काढताय तिकडे. तर आज मला असं वाटलं की मराठीमध्ये बोलावं. भरपूर दिवस झाले मी मराठीमध्ये एकही व्लॉग केला नाही आहे. मला असं काहीच नाही आहे, आय ऑलवेज रिस्पेक्ट ऑल दी लँग्वेज अँड ऑल दी कास्ट. तर मी मराठीमध्ये पण व्लॉगिंग करते, हिंदीमध्ये पण करते, तर माझं असं काहीच नाही आहे. मला उलटा आवडतं बोलायला. तर हे माझे आता सगळेच रेडी झाले आहेत, म्हणजे माझे जेठानी अँड देवरानी सगळे. तर हे देवाचं तिकडे ते असं हे करून करतात, ओटी असं ठेवतात खाली. मला पण एवढं अजून नाही माहिती आहे. झाले आहेत आता रेडी हे माझे सिस्टर इन लॉ आणि आमचे भाऊजी, जे यांच्या कारमधून आम्ही आलो. तर हे बघा सगळे झाले रेडी. तर जस्ट आता 2 मिनिटात 5 मिनिटात पालखी येणार आहे, तर ते तुम्ही बघा पूर्ण. आणि असं तर आता हे आयन आणि श्रियान दोघे पण झाले रेडी आणि वेट करत आहेत, म्हणजे ते जे वाजवतात ना ते त्यांना खूप आवडतं. ते दोघेही डान्स करायला खूप म्हणजे मजा वाटते. अरे बघा आली पालखी, ते त्यांचं मस्त असं वाटतं बघायला, म्हणजे दिस इज द प्रिशियस मुमेंट. आणि असं वाटतं ना ते बघावंच. पण आता कोविड सिच्युएशनमुळे ना असं झालं आहे की जास्त वेळ म्हणजे असं नाचवता नाही येत पालखी. म्हणजे आता तुम्ही पुढे बघा, ते खूप म्हणजे एवढं मला तर असं वाटत होतं ना की म्हणजे बघावंच, ते बघतच राहावं. तर हे बघा माझे हस्बंड आहे पुढे आणि माझे धीर आहेत, ते हे पालखीला आतमध्ये घेऊन जाणार. ते सगळ्यांची ओटी भरणार, जे आमची पूर्ण फॅमिली आहे, तर ते सगळे ओटी भरणार. हे बघा हे देवाचं नैवेद्य आहे, ते नैवेद्य दाखवणार, सगळे पाया पडणार आणि असं पूर्ण होतं आतमध्ये. कोणाचं काही नवस असेल किंवा काही असेल तर ते देवापुढे कंप्लीट होतं, आणि कोणाला घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. हे बघा माझे सिस्टर इन लॉ आहे जेठाने, ते ओटी भरत आहेत. माझे काकी सासू सासू सगळे आहेत मस्त. तर ते सगळं होऊन मग पालखीला म्हणजे असं हे करतात, नाचवतात. तर ते खूप म्हणजे एवढं मस्त वाटतं ना. तर मी एवढीच प्रार्थना करते फक्त मनात माझ्या, जसे माझे हस्बंड घेत आहेत ना, आज तुम्ही बघा पुढे म्हणजे ते नाचवतात, बस तसं माझा सण करू दे पुढे. माझी तेवढीच देवाकडे प्रार्थना आहे, म्हणजे आमची दोघेही मुलं करू दे. आणि हे असं छोटे मुलांना जे पालखी आहे ना त्याच्या असं खालून हे करतात. तर हे बघा तो मुमेंट म्हणजे एवढा. पहिले तर म्हणजे बिफोर कोविड ना असं थोडासा 10 मिनटं असं असायची, तर ते असं वाटतं बघतच राहावं. आणि बस तर ऑलवेज मी त्या पालखीजवळ म्हणजे एवढीच प्रार्थना करते की मोठा होऊन माझा आयन आणि श्रेयान दोघे असे पालखी घेऊ दे, म्हणजे तेवढंच मला प्रार्थना आहे बस. तर हे मस्त असं वाटतं ना बघायला. सगळे घेतात आमचे फॅमिलीजचे जेवढे बॉईज आहेत, तर हे माझे धीर आणि माझे सासरे ते घेत आहेत, नंतर दुसरेवाले धीर घेणार, असं सगळे घेतात आमचे फॅमिली मेंबर्स. आणि मग नंतर एकत्र सगळे हे करतात, तरी खूप मस्त वाटतं ते. तुम्ही बस त्या पालखी दुसऱ्यांच्या घरी गेली, म्हणजे आमच्या पाठीमागे एक घर आहे ते. तर हे आमचं मंदिर, तर आम्ही गेलो होतो मंदिरमध्ये आयनला घेऊन. आणि हे माझे सिस्टर इन लॉ जे आमच्या कारमधून आलो ते ताई, शी इज अ सो मच स्वीट. म्हणजे माझं एवढं कनेक्शन झालं नव्हतं, पण ते फुल डेमध्ये आमचं खूप कनेक्शन झालं, म्हणजे मला खूप आवडल्या त्या. शी इज सो मच स्वीट. आणि हे आता मी आली आहे त्या आमच्या मोठ्या घरात, म्हणजे माझे जे कझिन इन लॉज आहे माझे मोठे सासरे, ते त्यांच्या तिकडे बघा तसं सेम आमच्या तिकडे झालं, तसं सेम सगळ्यांकडे तसंच होतं. म्हणजे ते ओटी वगैरे भरून मग जे फॅमिली मेंबर्स आहेत ते असं पालखी घेतात, तर ते खूप मस्त वाटतं बघायला. तर हे बघा मस्त एन्जॉय मुमेंट आहे, एकदम मस्त वाटतं एकदम. ते बघा रांगोळी पण किती सुंदर आहे, पिकॉकवाली रांगोळी. ती पण थोडंसं असं पीक घेतलं मी.
तर आता परत आम्ही रिटर्न घरी आलो आणि एक आमच्या पाठीनं एक म्हणजे असे काकी आहेत, त्यांच्याकडे ती भाजी असते, ती खायची भाजी, आता मला माहीत नाही माठ आहे का कुठली भाजी आहे, तर त्यांच्या घरी आम्ही घ्यायला गेलेलो. तर एवढे त्यांनी गार्डनिंग करून ठेवलं आहे ना मस्त, बघा टोमॅटोज आणि ती भाजी आम्ही तोडली. बघा पुढे हे बघा, म्हणजे माझे जाऊबाई आहे ते तोडत आहे, नंतर मी थोडीशी हेल्प केली. ह्याची भाजी एवढी मस्त लागते खायला, तर ते स्पेशली घ्यायला गेलो. त्यांचं घर बघा ना एवढं सुंदर होतं, म्हणजे तिकडे एवढं म्हणजे मला खूप आवडतं असं सीन्स कॅप्चर करायला. आणि आमच्या घरी म्हणजे एवढं मस्त लोक आहेत ना, म्हणजे सगळे की कोणीही असं बोलत नाही तू काय हे शूट करते काय हे ऑलवेज मोबाईल घेऊन हे करत बसते, कोणीच नाही. उलटं ते लोक म्हणजे एवढं मला सपोर्ट करतायत ना, माझे स्पेशल थँक्स. म्हणजे माझे 1000 सबस्क्रायबर्स झाले ते ऑलवेज यूट्यूब माझे फॅमिली आहे, तुम्ही आणि स्पेशल माझी फॅमिली म्हणजे माझे इनलॉजची फॅमिली, त्यांच्यामुळेच माझं झालं आहे सगळं. त्यांचा सपोर्ट नसला म्हणजे नसेल तर माझं कधीच होऊ शकलं नसतं हे. तर माझी फॅमिलीला तर मी ऑलवेज थँक्यू बोलते, तर मी ऑलवेज तेच करत होते ना, तर ते लोक बोलू पण शकले असते ना मला की काम कर हे कर, पण नाही. म्हणजे आमच्या इकडे खूप म्हणजे सगळे मस्त एकदम आहेत, ऑलवेज ऑल आर सपोर्टिव्ह. तर हे काकींच्या घरी आम्ही गेलो होतो घ्यायला, तर हे बघा रेड टोमॅटो ते मुळे काढतायत, मुली हिंदीमध्ये मुली बोलतात त्याला, ते मराठीमध्ये एवढं माहीत नाही मला. ते बघा मुळाची, हा मुळा तर मुळे काढले मी, ते एवढं मस्त वाटत होतं ना. नंतर पाठीमागे बी गेली, त्यांच्याच तिकडे पाठीमध्ये रेड ग्रीन चिलीज रेड चिलीज होती आणि बनानाचे बनानाचं पण हे बघा आता रेड ग्रीन चिली, तर ते बनानाचं पण झाड होतं रॉ बनाना, ते पण मी घेतलं. म्हणजे एवढं मस्त वाटलं ना तिकडे. तर म्हणजे असं मी जाते ना म्हणजे आमच्या विलेजमध्ये, तर काही काही असं शूटच करत बसते, तर मस्त मजा वाटते एकदम. तर हे बघा ही तेंडली आहे जे माझे काकी सासू आहे त्यांनी लावली आहे, आमच्यासमोर बघा आमचं दुकान म्हणजे माझ्या काकी सासूचं. तर ही तेंडली बघा किती मस्त आली आहे. तर काकी बोलले तोड आणि विंदास घेऊन जा आणि भाजी कर. तर मी सगळी जेवढी होती तेवढी सगळी तोडून आणली. आणि माझे काकी सासू म्हणजे बिंदास आम्ही म्हणजे असं बिंदास मागतो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आणि ते कधीही नाही बोलत नाही. शी इज सो मच स्वीट. तर काही पाहिजे असेल ना मी बिंदास मागते, मला हे पाहिजे मला ते पाहिजे. तर हे बघा त्यांच्याकडे पण ग्रीन चिलीज आहे. तर मी थोडेसे फोटोज लावले आहेत माझे हे छट्टेवाले देर म्हणजे माझे जे कझिन इनलॉज म्हणजे गेलो मी दाखवलं पुढे मोठे सासरे आमचे कझिन्स त्यांच्या तिकडे मी थोडेसे फोटोज घेतले म्हणजे सासूबाई वगैरे.